नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, आज आपण 7-12 आणि अ उतारा ऑनलाईन कसा काढायचा आहे ते बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये चालू करण्यापूर्वी मित्रांनो, एक छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर लाईक के आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। चला तर आपण 7-12 आणि 8 उतारा काढूया। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला महाभूलेख यावर क्लिक, यावर टाईप करा, सर्च करायचं आहे। महाभूलेख टाकल्यावर सर्च बार करायचं आहे त्याला। हे बघा मित्रांनो, सर्वात आधी महाभूलेख हे आलेलं आहे पेज, यावर ओपन करायचं आहे। तर जसं आपण स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो, खुललेला आहे बघा, महाराष्ट्र शासन महसूल विभाग। तर यामध्ये गाव नमुना 7-12 8 पाने अशा प्रकारे बघू शकता। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन महसूल विभाग वेबसाईट खुललेली आहे। तर आपल्याला यामध्ये बघा 7-12 आणि 8 उतारा भेटेल। तर मित्रांनो, हे अशा प्रकारची माहिती आहे बघा, यामध्ये विना साक्षी 7-12 आणि 8 उतारा पाहण्यासाठी विभाग निवडा। तर मित्रांनो, यामध्ये आपण जिल्हे वगैरे सिलेक्ट करू शकतो। यामध्ये महसूल न्यायालयातील वादविवादाची माहिती, आपल्या मालमत्तेवर सुरक्षित व्याज, डिजिटल नकाशे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, बहुपालिका, परत महाराष्ट्र सूचना 7-12 दुरुस्तीसाठी हक्क, महत्त्वाची सूचना। मित्रांनो, जर आपण पाहिलेल्या ऑनलाईन 7-12 मधील माहितीमध्ये असलेले की 7-12 मधील माहितीमध्ये तसे 7-12 एकूण क्षेत्राचे एक खातेदारचे नाव, खातेदार क्षेत्र, यामध्ये चूक अथवा तपावत आढळल्यास आपल्या अशा दुरुस्तीत ऑनलाईन पद्धतीने तलाटी यांच्याकडे हक्क प्रणालीद्वारे अर्ज पाठवू शकता। त्यासाठी या लिंकवर HTTPC PDEIGR महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या वेबसाईटवर दुरुस्ती करू शकता। 7-12 या पर्यायामध्ये दर्शवल्यानुसार आपले रजिस्ट्रेशन लॉग इन जुना हस्तलिखित 7-12 ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करू शकता। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला काय बघायचं आहे बघा, 7-12 आणि 8 उतारा बघण्यासाठी तर विभाग निवडा। समजा आपल्याला औरंगाबादचा 7-12 बघायचा, औरंगाबाद टाकलं तर गो करायचं। जसे तर बघू शकता मित्रांनो, 7-12 तुम्हाला 7-12 पाहिजे असेल, 7-12 8 8 12 8 पाहिजे असेल तर 8 क्लिक करा। तर आपल्याला 7-12 पाहिजे आहे, जिल्हा निवडा, जालना येऊया, औरंगाबादच घेऊया, तालुका निवडा, तालुका पैठण घेऊया, गाव निवडा, गावामध्ये आगापूर। त्यानंतर मित्रांनो, त्यानंतर सर्वे नंबर, गट नंबर, पहिले ना जर तुमच्याकडे सर्वे नंबर आणि गट नंबर किंवा अक्षरी सर्वे नंबर गट नंबर नसला तर त्यामध्ये एक सोपी पद्धत आहे। मध्ये मित्रांनो, पहिले नाव, स्वतःचे नाव टाकायचे, वडिलाचे नाव टाकायचे आणि आडनाव टाकायचे आणि सर्च करायचं बरोबर तुम्हाला जे पाहिजे असेल ते 7-12 लिस्ट आहे। त्यानंतर 8 उतारा, 8 उताराला बी तसंच आहे सेम मित्रांनो, जिल्हा निवडायचा, नांदेड घ्या, तालुका निवडा, उमरी घ्या, गाव निवडा, अहमदापूर घ्या। तर मित्रांनो, जर तुम्हाला खाता नंबर वर क्लिक केलं तर तुमच्याकडे खाता नंबर असेल तर खाता नंबर टाकायचं आहे। जर खाता नंबर नसला तर खालचं तुम्हाला एक पहिले नाव, मधील नाव आणि आडनाव, संपूर्ण नाव म्हणजे स्वतःचे नाव, वडिलाचे नाव आणि आडनाव,
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 7 12 आणि 8 उताराची माहिती घेऊ शकता, म्हणजेच ऑनलाईन बघू शकता. तर याच्यात काही बदल करणं असलं ते बी करू शकता. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.